पोलीस भरतीमध्ये अचानक बदल केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीतील विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधामध्ये शहरातून मोर्चा काढला. तसेच आपल्या अनेक मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी तहसीलदारांना दिले. बारामतीमध्ये पोलीस भरती संदर्भात काढलेल्या अधिनियमचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बारामती येथील शारदा प्रांगण ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी पोलीस भरतीसाठी तयारी करणारे हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. पोलीस भरतीमध्ये अचानक केलेले बदल रद्द करून पूर्वीप्रमाणे पोलीस भरती घेण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार हनुमंत पाटील यांना यावेळी देण्यात आले. मोर्चा बारामती या ठिकाणी पुणे नंतर बारामती या ठिकाणी झाला. त्या मोर्चाच्या मागचा एकच उद्देश होता की शासनाचा जो नवीन नियम आहे तो नियम शेतकरी किंवा तरुण वर्गासाठी किंवा बारावीच्या मुलांसाठी हा योग्य नसून हा MPCC वर्गासाठी नियम आहे. आणि MPCC मुलं जास्त प्रमाणात गेली तर हे असणारा जो प्रवर्ग आहे की 9 ते 10 लाख जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ह्या अतिशय चुकीचा निर्णय आहे. आणि हा निर्णय 1:5 प्रमाण हे प्रमाण 1:15 झालं पाहिजे. पहिली गोष्ट, भरती ह्या शासनाने भरती ही प्रोसेस मेगा भरती घेतलीच नाही, ही भरती पहिल्यांदा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे प्रमाण ठेवलं आहे ते प्रमाण 1:15 झालं पाहिजे.